नमस्कार. काल आपण इनर जॉईन म्हणजे एसक्यूएलचे जॉईन्सचे कन्सेप्ट बघितले होते. म्हणजे थोडंसं क्विकमध्ये मी काल घेतलं होतं आणि काही एक्झाम्पल्स घेतले होते, ते थोडे आज आपण बघणार आहोत. प्लस काही गोष्टी अशा बघायच्या आहे की आपल्याला काही डेटचे ऑपरेशन्स करावं लागतात. प्लस टेक्स्टचा जो कॉलम्स असतात किंवा टेक्स्ट टाईपचा जो डेटा असेल त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करावं लागतात. मग ते कसे करायचे, तर त्यासाठी आपण आज बघणार आहोत की कोणते कोणते ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो, डेटवरती आपण कसे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, स्ट्रिंग डेटा टाईप असेल तर त्याच्यावरती काय काय ऑपरेशन्स करू शकतो आणि गरज काय असते, ते सर्व गोष्टी आपण आज बघणार आहोत. सुरुवातीला आपण जॉईन्स बघूया. जॉईन्स काल आपण घेतल्याप्रमाणे की जॉईन्समध्ये आपण म्हटलं होतं की जॉईनची गरज काय, तर सर्वात प्रथम जॉईनची गरज अशासाठी आहे की एका टेबलमध्ये सर्व डेटा आपण स्टोअर करू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही बिझनेसचा जर डेटा असेल तो एवढा डेटा असतो, म्हणजे कोणताही बिझनेस तुम्ही कन्सिडर केलं तर साधारण एखादा शॉप जरी कन्सिडर केला, एखादा छोटासा किराणा शॉप जरी कन्सिडर केला तरी त्याच्यात जर खूपच डेली ट्रान्झॅक्शन फक्त 1000 किंवा 500 रुपयाचं जरी असतं त्या शॉपचं, तरी सर्व इन्फॉर्मेशन एका टेबलमध्ये स्टोअर करू शकत नाही. तर का नाही करू शकत, तर हा सर्व जो डेटा आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात स्टोअर होतो. म्हणजे कस्टमर्स येतात, कस्टमरची इन्फॉर्मेशन, लेट से 5 कस्टमर्स आले त्या एका दिवसामध्ये त्या शॉपमध्ये, तर 5 कस्टमरचा जो काही डेटा आहे त्याचे नाव, ॲड्रेस, फोन नंबर वगैरे ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात. तो कस्टमरची इन्फॉर्मेशन एक झाली. त्यानंतर ते जे काही प्रोडक्ट्स घेतील, प्रत्येकजण प्रोडक्ट वेगवेगळे घेणार, मग ती प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे की काय सेल झालं, म्हणजे एका कस्टमरने काय घेतलं, मग ते ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्रोडक्ट सेल्स जे म्हणतो आपण ते आपण एका टेबलमध्ये स्टोअर करू शकतो. मग त्यात साधारण इन्फॉर्मेशन अशी असू शकते की ऑर्डर आयडी, प्रोडक्ट आयडी, त्याच्यानंतर प्रोडक्टचं नेम, त्याची सेल प्राईस, त्याचा डिस्काउंट आणि ग्रॉस मार्जिन वगैरे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असते ते एका टेबलमध्ये स्टोअर असू शकतात. अजून दुसरा एखादा टेबल असू शकतो की जिथे स्टॉक मेंटेन केला जातो. म्हणजे काही प्रोडक्ट असतात ते एका म्हणजे शॉपमध्ये आल्यानंतर त्याची एंट्री झाल्यानंतर एखादा प्रोडक्ट जर सेल झाला तर त्याच्यातून तो कमी झाला तर तो कसा तो स्टॉकमधून म्हणजे इन्व्हेंटरी म्हणतो आपण त्याला, ॲक्च्युली इन्व्हेंटरीमधून कमी करायचा आणि मग तो परत स्टॉकमध्ये येण्यासाठी परत रिक्वेस्ट वगैरे टाकणे, अशा काही गोष्टी मेंटेन केल्या जातात ते स्टॉकच्या टेबलमध्ये. लेट से की म्हणजे बॅकएंडला असू शकतो की जिथे ही सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे स्टोअर केलेली असेल. आणि अजून काही इन्फॉर्मेशन असेल की जसं की शॉपचे डिटेल्स, शॉपचं ओनरचं नाव, शॉपचे GST नंबर, त्यानंतर शॉपचा ॲड्रेस, शॉपचं नाव वगैरे, अशा ज्या काही गोष्टी आहेत ते एखाद्या शॉप एखाद्या टेबलमध्ये स्टोअर असतील. तर साधारण ह्या गोष्टी असतात आणि ह्या टेबल ह्या हा सर्व टाईपचा जो डेटा असेल तो वेगवेगळ्या टेबलमध्ये स्टोअर असतो. हा तो स्टोअर करण्याचा उद्देश असा आहे की रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम जे म्हणतो आपण की रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणून जी कन्सेप्ट आहे की रिलेशनल, आता हे तुम्ही लक्षात ठेवा की रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम याला आपण काय म्हणतो, RDBMS. ठीक आहे, तर याच्यात आपल्याला मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला हे जे काय आहे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम याच्यात आपल्याला काय करतात, वेगवेगळे टेबल्स असतात आणि हे टेबल्स काय करतात, ह्या टेबल्सला मध्ये आपला जो काय बिझनेसचा डेटा आहे तो स्टोअर केलेला असेल आणि हे एकच टेबल नसणारे तर मल्टिपल टेबल असणारे, परंतु ते कसे एकमेकाला जोडलेले असेल. म्हणजे एक कस्टमर आला, त्याने एक प्रोडक्ट परचेस केला तर तो प्रोडक्ट पर्टिक्युलर एखाद्या स्टॉकच्या टेबलमधून कमी झाला पाहिजे किंवा इन्व्हेंटरीच्या टेबलमधून, तर ते काय झालं की एक रिलेशन आहे. म्हणजे प्रोडक्टचा जो टेबल आहे तर त्या प्रोडक्ट लेट से प्रोडक्ट सेल्स म्हणून एक टेबल आहे, त्याच्यानंतर स्टॉकचा एक टेबल आहे आणि एक कस्टमरचा एक टेबल आहे. लेट से तर सपोज कस्टमर आला, एक कस्टमर आला, त्यांनी एक प्रोडक्ट खरेदी केला, प्रोडक्ट 1, आणि मग त्याची काय असेल प्राईस, 10 रुपये वगैरे असे त्यांनी खरेदी केला, तर हा प्रोडक्ट अगोदर त्याची इन्फॉर्मेशन ही जी
प्रोडक्ट सेल्स या टेबलमध्ये स्टोअर असणार आहे. स्टॉकमध्ये ॲक्च्युली आता ही प्रोडक्ट सेल्समध्ये ॲक्च्युअल जे ट्रान्झॅक्शन होत आहे त्याची डिटेल्स आहे. स्टॉकमध्ये प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असेल, जिथे आपल्याला प्रोडक्ट वन वन त्याचं प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग डेट, पॅकिंग डेट वगैरे असतात, मॅन्युफॅक्चरर आणि पॅकिंग डेट वगैरे, त्याची स्टॉक क्वांटिटी म्हणजे स्टॉकमध्ये किती आहे. तर लेट से हा प्रोडक्ट वन आहे, त्याची आता इथं प्रोडक्ट म्हणतो आणि PRD 1 म्हणतो, याचं काहीतरी डिस्क्रिप्शन आहे, हां सम डिस्क्रिप्शन असं असेल. त्यानंतर ही बाकीची इन्फॉर्मेशन असेल जी काय असेल ते, आणि स्टॉक क्वांटिटी लेट से इथे 10 क्वांटिटी आहे स्टॉकमध्ये. जर सपोज माझा एक प्रोडक्ट हा जो आहे PRD 1 परचेज केला गेला प्रोडक्ट सेल्समध्ये, त्याने क्वांटिटी जर 4 क्वांटिटी घेतल्या किंवा 7 क्वांटिटी घेतल्या, तर आपल्या ह्या टेबलमध्ये याचा चेंज झाला पाहिजे आणि इथले जे 10 रेकॉर्ड आहे त्याच्याऐवजी काय राहिले पाहिजे, इथे फक्त 3 रेकॉर्ड राहिले पाहिजे. आणि हे कसे आहे म्हणजे हे रिलेटेड आहे, हा एक टेबल जो आहे तो स्टॉकवरती दोघं एकमेकाशी डिपेंडंट म्हणता येईल, म्हणजे प्रोडक्ट सेल झाला काही तर ते स्टॉकमध्ये अपडेट व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे जे काय आहे ते टेबल्स असतात वेगवेगळे आणि ते इंटर रिलेटेड असतात एकमेकाशी. मग प्रोडक्ट सेल झाले, मग हे जे काही रिलेशनल डेटाबेस, त्यासाठी हे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये वेगवेगळे टेबल असतील आणि त्या टेबलमध्ये मग एक प्रायमरी की असते आणि दुसरी काय असते फॉरेन ठीक आहे. म्हणजे ह्या ज्या प्रायमरी की आणि फॉरेन की मी तुम्हाला सांगितलं, प्रायमरी की काय काय असते, एक पर्टिक्युलर आयडी असते, म्हणजे जे काही जेवढे काही रेकॉर्ड्स असतील त्याला एक युनिक आयडी असाइन केला जातो, डुप्लिकेट नसतो, नल नसतो किंवा एम्प्टी नसतो, आणि तो म्हणजे सिक्वेन्समध्ये असेल 1 2 3 4 म्हणा किंवा जे काय आयडी जसं ज्या टाईपचा क्रिएट केलेला आहे तसा. फॉरेन की काय असते की फॉरेन की अशी की असते की जी दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करते. आता ही गोष्ट ह्या एकदम व्यवस्थित क्लिअर असू दे माइंडमध्ये की प्रायमरी की काय आणि फॉरेन की काय, ह्या गरजेचे काय आहे की आपल्याला जॉईन करावं लागतं. आता आपल्याकडे काही टेबल्स आहे, आता ह्या टेबल्समध्ये आपण काय करणार आहोत की आता माझ्याकडे एक प्रोडक्ट्स आणि एक कॅटेगरीजवाला टेबल आहे. ह्या प्रोडक्ट टेबलमध्ये आपण काय करणार आहोत की लेट से आता मी एक सिम्पल टेबल क्रिएट केला आहे, हे जे जॉईन्स आहे आपल्याला ते समजण्यासाठी. आता इथं काय आहे बघा, प्रोडक्ट आयडी ही जे आहे ही प्रायमरी की आहे आणि प्रोडक्ट नेम आणि कॅटेगरी आयडी इथे एक आहे. आता याला जर बघायला गेलो आपण की याच्यात नेमकं काय आहे, की आता थोडं टेबल आयडेंटिफाय केला की याचं स्ट्रक्चर काय आहे, की कॉलम्स काय आहे. आता इथं बघा, प्रोडक्ट आयडी काय आहे, प्रायमरी की आहे, इंटीजर नॉट नल, बाकीचे जे आहे ते सिम्पल कॉलम्स आहे. आणि दुसरा टेबल आहे तो आपला काय कोणता आहे कॅटेगरीज. कॅटेगरीज मध्ये कॅटेगरी आयडी आणि हे जे आहे कॅटेगरी नेम, एवढ्याच दोनच गोष्टी आहे. आता हा कॅटेगरीज टेबल जर बघितलं इथं आपण, तर कॅटेगरी टेबल्स मध्ये बघू शकतो की आपले काही प्रायमरी की फॉरेन की वगैरे आहे का काय. आता इथं बघा, ही कॅटेगरी आयडी काय आहे, प्रायमरी की आहे. आता काय होतं ना की जेव्हा आता आपल्याला ही दोन टेबल जॉईन करायची, आता कधी कधी काय होतं ना की फॉरेन की जरी नसली तरी प्रायमरी कीशी आपण कनेक्ट करू शकतो. कारण काय ना की आता इथं तुम्ही बघा, ह्या याच्यात सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट जर केलं तर आपल्यात काय याच्यात की कॅटेगरी आयडी ही एक कॉलम आहे, कॅटेगरी आयडी हा एक कॉलम आहे आणि या कॅटेगरीमध्ये पण ही एक प्रायमरी की आहे ठीक आहे, 1 2 3 4 वाली जी कॅटेगरी आयडी. तर हे दोन कॉलम सेम आहे, तर आपण काय करू शकतो, हे जॉईन करू शकतो. कोणत्या बेसिसवर जॉईन करू शकतो, आता हा जर रेकॉर्ड बघितला तर याच्यात मी कार्डिनॅलिटी म्हणून एक कन्सेप्ट सांगितली होती काल, कार्डिनॅलिटी. तर याच्यात मी 4 टाईपचे प्रकार सांगितले होते, रिलेशनशिप किंवा डाटा डेटा कसा असू शकतो. तर कोणाला सांगता येईल का कोणत्या मी काय काय सांगितलं होतं? वन टू वन, मेनी टू वन आणि मेनी टू वन.
आता मला हे जे दोन टेबल आहे ना, या दोन टेबलच्या डेटाकडे बघून तुम्हाला काय करायचं आहे, मला सांगायचं आहे की याच्यात कोणते रिलेशनशिप आणि कशी आहे. हे दोन टेबलचा डेटा तुमच्या समोर आहे ते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कसे आपण आयडेंटिफाय करू शकतो की 1 2 मेनी के मेनी टू मेनी मेनी टू 1 आहे कोणत्या बेसिसवरती. हां. हा, तर ही कॅटेगरीमध्ये प्रायमरी की आहे. तर आपण हे जे आहे कॅटेगरी आयडी ही डबल आहे, ही मेनी रेकॉर्ड आहे. म्हणजे याचे काय आहे, हे मेनी रेकॉर्ड आहे. म्हणजे जर आपण असं असे टेबल कन्सिडर केले, पहिल्यांदी आपण प्रोडक्ट्स कन्सिडर केला आणि दुसऱ्यांदी आपण काय कन्सिडर केलं, हा कॅटेगरीचा टेबल कन्सिडर केला, तर आपण लेफ्टला हा टेबल कन्सिडर करायचा, राईटला हा टेबल कन्सिडर करायचा. तर आता याच्यावरून आपण काय डिसाईड करू शकतो की याच्यावरती कॅटेगरी आयडी हा कॉलम जो आहे, याच्यात जर बघितलं तर याच्यात काही मेनी रेकॉर्ड आहे, एक रेकॉर्ड आहे, परंतु इकडे काय, एकच आहे. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, मेनी टू वन रिलेशनशिप. हेच जर आपण असं उलटं केलं, म्हणजे हे जे आहे याच्यातच आपण असं जर म्हटलं, कॅटेगरीचा टेबल मी अगोदर कन्सिडर केला आणि प्रोडक्टचं टेबल असं कन्सिडर केला, तर याची ही रिलेशनशिप काय होईल, ती 1 2 मेनी. तर अशा पद्धतीचं आपण हे आयडेंटिफाय करू शकतो. आता जेव्हा आता हे करताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा काय होतं ना की जेव्हा रिअल टाईम प्रोजेक्ट्समध्ये आपण हे करतो ना, त्यावेळेस हे जॉईन्स वगैरे प्रॉपरली व्यवस्थित डिफाईन केलेले असतात आणि त्यांची रिलेशनशिप डिफाईन केलेली असते त्यांच्या याच्यानुसार. म्हणजे कधी कधी काय असतं ना की जेव्हा ते एक टेक्निकल डिझाईन डॉक्युमेंट म्हणून एक डॉक्युमेंट असतं, कोणत्याही प्रोजेक्टमध्ये जेव्हा आयटीच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम करता, तेव्हा टेक्निकल डिझाईन डॉक्युमेंट एक असतं, किंवा एक डेटाबेस डिझाईन डॉक्युमेंटचं, डेटाबेस टेबलचं जे आहे ना, ते स्ट्रक्चरच्या सगळं सर्व इन्फॉर्मेशन असतात. मग त्याच्यात काय काय असतं की टेबल असतात, टेबलचे एका टेबलमध्ये कोणते कॉलम्स आहेत, त्याचं स्ट्रक्चर पूर्ण असतं, त्याचे डेटा टाईप वगैरे असतात, असं भरपूर मोठं डॉक्युमेंट असतं, त्याच्यात सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा, आता सर्वच प्रोजेक्टमध्ये होतं फॉलो हे नाही, परंतु बऱ्याचशा प्रोजेक्ट्समध्ये असं असतं की त्यांना म्हणजे पर्टिक्युलर प्रोडक्टची, पर्टिक्युलर टेबलची दुसऱ्या टेबलची काय रिलेशनशिप असते ते स्पेसिफाय केलेलं असतं. जरी नसेल स्पेसिफाय, तर जे बिझनेस अनालिस्ट लोक असतात त्यांना आपण विचारून कन्फर्म करू शकतो की ह्या टेबलमध्ये अशा म्हणजे ॲक्च्युली काय रिलेशनशिप आहे ॲक्च्युली. तर किंवा जे आर्किटेक्ट लोक असतात ना, डेटाबेस आर्किटेक्ट वगैरे, त्यांना विचारून आपण हे करू शकतो की आयडेंटिफाय करू शकतो की काय रिलेशनशिप आहे. कारण काय होतं ना की बऱ्याच वेळा आता हा छोटे छोटा टेबल आहे, खूपच कमी रेकॉर्ड, याच्यावरून आपण बघू शकतो की हां याच्यात हे दिसतंय आणि याच्यात एवढे रेकॉर्ड दिसतात, त्याच्यावरून आपण डिसाईड केलं की मेनी टू वन रिलेशनशिप आहे. परंतु जेव्हा खूप लाखोने रेकॉर्ड असतात तेव्हा आयडेंटिफाय करायला अवघड जातं. तरी पण त्यावेळेस आपण हे स्ट्रक्चर जे आहे ना, प्रायमरी की आणि फॉरेन की, ह्या गोष्टी बघून करू शकतो. तर त्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर बघायचं असतं. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही जे फंक्शनल लोक असतात किंवा जे ॲक्च्युली ज्यांना बिझनेसचं नॉलेज आहे, त्यांना पण काही गोष्टी आपण विचारू शकतो की त्यांना जे रिलेशनशिप आहे ना ती विचारू शकतो आणि ते पण आपल्याला सांगू शकतात. तर अशा पद्धतीचं आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. आता मी हे जॉईन जेव्हा आपण करतो, एक किंवा दोन टेबल आपण एकमेकाशी जेव्हा जॉईन करतो, त्यावेळेस आपल्याला, मी तुम्हाला सांगितले होते, तीन प्रकार, एक तर इनर जॉईन आहे, एक तर लेफ्ट जॉईन आहे आणि राईट जॉईन आहे किंवा फुल आउटर जॉईन आहे. तर इनर जॉईनमध्ये काय होतं की जेव्हा दोन टेबलमध्ये जेवढे मॅचिंग रेकॉर्ड आहे तेवढ्यांचाच डेटा येणार. आता इथे किती रेकॉर्ड आहे की इथे, आता जर आपण आता या कॅटेगरी आयडी आणि हाय कॅटेगरी आयडीला आपण मॅच करायला गेलो, तर इथे दोन रेकॉर्ड आहे, एकशे इथं पण आहे, हा दोनचे रेकॉर्ड आहे इथे, दोन आहे, तर इथे आणि तीनचा एक रेकॉर्ड आहे इथं. हा चार आयडीचा रेकॉर्ड आहे का इथे, तर नाही, हा चारचा येणार नाही. मग जर याला आपण इनर जॉईन केला, तर तुम्हाला मी सांगितलं की इनर जॉईन लिहायच्या वेळेस आपल्याला सिलेक्ट जे काय आहे, सिलेक्टमध्ये आपण कोणते क्लॉज देऊ शकतो, म्हणजे आपल्याला प्रोडक्ट आयडी पाहिजे, प्रोडक्ट नेम पाहिजे आणि त्याची कॅटेगरी पाहिजे असेल. आणि आता हे फ्रॉम प्रोडक्ट्स पी, आता हे दिसतंय हे नाव आहे या पर्टिक्युलर टेबलचं आणि ती हे पी आय एलियास म्हणतात याला, हे लक्षात राहू द्या, एलियास म्हणतात या.
एलियास नेम, म्हणजे एखाद्या टेबलचा एलियास नेम आपण देऊ शकतो, म्हणजे खूप सारा मोठा टेबल असेल. आता इथं प्रोडक्ट्स आहे, आता काल मी एक एम्प्लॉई इन्फॉर्मेशन टेबल घेतला होता, आणि त्याला कसं होतं ना की आता इथं पी दिल्याचा फायदा काय होतो की पी दिला म्हणजे एलियास दिला शॉर्ट मध्ये तर आपल्याला लवकर रेफर करायला सोपं होतं, आणि इथं आपण डायरेक्ट पी देऊ शकतो. जर तो एलियास नाही दिला तर आपल्याला असं द्यावं लागतं, प्रोडक्ट्स डॉट प्रोडक्ट आयडी, ठीक आहे. परंतु मग मोठ्या टेबलचं नाव असेल तर प्रत्येक वेळेस टाईप करा, म्हणजे जी कोडची सिम्प्लिसिटी आहे ना ती राहत नाही. मग त्यासाठी असे अलायस नेम द्यायचे असतात, प्रोडक्ट्स आणि त्याच्या प्रोडक्ट त्याचा पी हा अलायस, आणि मग इथे तो स्पेसिफाय करून त्याच्या अंडर मग जेवढे टेबल येतील ते कॉलम येतील ते आपण इथे असे ॲड करू शकतो. लेटर ना, हे काही पण देऊ शकतो आपण, असं पण देऊ शकतो आपण एवढं. हे आपल्या बेसिकली आता कसं असतं ना, जनरली हे स्टार्टिंग जे लेटर असतं ना त्याच्यावरती बऱ्याच वेळा कन्सिडर केलं जातं. आणि कसं काही काही असतात ना, काही टेबलचे नाव असतात, आता अजून एखादा दुसरा प्रोडक्ट पी वरून स्टार्ट होणारा प्रोडक्ट टेबल असेल तर शक्यतो आता कसं आहे ना की ते त्यावेळेस मग याला पी डी म्हणू शकतो, म्हणजे प्रोडक्ट असं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे आपल्या मनावर असतं ते, त्याला काही असं स्पेसिफिक काही म्हणजे रूल्स वगैरे असं काही नाही आपल्या. काय काय नाही 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 तसं काही नाही. हे जे आहे ना हे एलआयएस नेम आपण काही पण कसं पण देऊ शकतो, फक्त स्पेस द्यायची, एक एवढं लक्षात राहून द्यायचं की ते एलआयएस द्यायचं असेल तर एक स्पेस द्यावं लागते. नंतर मग आपण त्याला नाव देऊ शकतो. मग तुम्ही नाव आता हे जे आहे, आता तुम्हाला हे थोडं टेक्निकल वाटतं, सपोज लेट से काही दुसरं एखादं नाव आहे, आता लेट से इथे एम्प्लॉई सॅलरी टेस्ट असं एक नाव आहे, आता लेट से आता